हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। आज आपण पाहणार आहोत अष्टविनायक तोरणपट्टी भाग 5। पाचव्या भागात आपण आलेलो आहोत आणि पाचव्या भागात आपल्याला 1 2 3 4 5 6 राउंड झालेले आहेत। 7 राउंड करायचे आहेत आपल्याला। आत्ता आपण हा जो पॉईंट आहे 7 राउंडचा, या पॉईंटपर्यंत येऊयात। जशी ही जी स्टेप आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत जशी स्टेप आहे तशी टाकायची आहे, टाकून घेऊयात आपण। फ्रेंड, आपण आत्ता या पॉईंटला आलेलो आहोत आणि आपल्याला पुढे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत ही स्टेप घ्यायची आहे, या पॉईंटपर्यंत घ्यायची आहे, करून घेऊयात। हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉईंटपासून पुढे। 10 डबल क्रोशे टाकून घेऊयात आपण। हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉईंटला आलेलो आहोत आणि आपल्याला पुढे ग्रीन थेडची उलन घ्यायची आहे। 10 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत। या पॉईंटचे जे 10 डबल क्रोशे आहेत तसेच आपले या ठिकाणी टाकून झालेले आहेत आणि या पॉईंटला ग्रीन थेडची उलन घ्यायची आहे। आणि पुढे या पॉईंटपर्यंत जशी स्टेप आहे तसंच टाकायचं आहे, यात बदल करायचा नाही आहे, करून घेऊयात आपण। हे या पॉईंटपर्यंत कच्या या पॉईंटपर्यंत जशी स्टेप आहे तशी टाकून घेऊयात। हे पहा, आपण कच्या या पॉईंटमध्ये आहोत आणि आपल्याला या पॉईंटला हा जो सेड आहे या पॉईंटला ग्रीन सेड घ्यायचा आहे आपल्याला। सॉरी, चुकलेलं आहे हे। हा जो पॉईंट आहे तो आपल्याला या पॉईंटला वाढवायचा आहे 1 टाका, नंतर ग्रीन सेड घ्यायचा आहे। या पॉईंटला नंतर ग्रीन सेड या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे। पुढची जी स्टेप जशी आहे तशीच ठेवायची आहे या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत ग्रीन सेड घ्यायची आहे। पुढची स्टेप जशी आहे तशी ठेवायची आहे। हे पहा फ्रेंड, या ठिकाणी ग्रीन सेडचे आपल्याला या पॉईंटपर्यंतच काम करायचं आहे। ग्रीन सेडचं पुढे कच्या पॉईंटमध्ये आहोत आपण आत्ता आणि 1 2 3 4 5 टाक्यापर्यंत ग्रीन सेड घ्यायचा आहे, घेऊयात। पुढे आपल्याला हा सेड घ्यायचा आहे। पुढे हा जो पॉईंट आहे, पुढे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जे जशी स्टेप आहे तशी टाकायची आहे आपल्याला। या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत टाकून घेऊयात। हे पहा, आत्ता आपण यच्या पॉईंटमध्ये आहोत आणि या पॉईंटपासून ग्रीन सेडची उलन आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायची आहे। जशी स्टेप आहे तसं टाकत जायचं आहे या पॉईंटला। 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत जाऊयात आपण ग्रीन सेडची डबल क्रोशे टाकत।
टाकून घेऊयात. हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटपासून आपल्याला या सेटचे डबल क्रोशे टाकायचे आहेत. या पॉइंटपर्यंत पुढे ग्रीन थ्रेडची उलण घ्यायची आहे आपल्याला. रॉंग झालेलं आहे, हे तुकलेलं आहे. हा सेट घेऊयात आपण. या पॉइंट पर्यंत नंतर ग्रीन सेड ची वन डबल क्रोस एक टाकूया. नंतर पुढे सेड चेंज करूयात. नंतर हे जे दोन पॉइंट आहेत, या दोन पॉइंट जशी स्टेप आहे तशी टाकायची आहे. या पॉइंटपर्यंत टाकून घेऊयात. हा जो पॉइंट आहे आपला न मधला, आपण या पॉइंटपर्यंत या ग्रीन या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत ग्रीन सेडची उलण घ्यायची आहे. करून घेऊयात आपण. हे पहा, आपण या पॉइंटला आलेलो आहोत नच्या, आणि या पॉइंटला हा सेड घ्यायचा आहे. या ठिकाणी ग्रीन सेड उलण घ्यायची आहे. नंतर वचा जो पॉइंट आहे तो हा जो पॉइंट आहे वचा, या पॉइंट पर्यंत हा सेट घ्यायचा आहे. करून घेऊयात. नंतर पुढे जशी टेप आहे तशी टेप टाकायची आहे या पॉइंटला. या पॉइंटपर्यंत टाकून घेऊयात. फ्रेंड, हा जो पॉइंट आहे तो या पॉइंटपर्यंत आपल्याला ग्रीन सेड घ्यायचा आहे. ग्रीन सेड घेऊयात आपण या पॉइंटपर्यंत. 1 2 3 4 4 डबल क्रोशे ग्रीन सेडचे घेऊयात. हे पहा, आपले 4 डबल क्रोशे ग्रीन सेडचे घेऊन झालेले आहेत. आपण टमध्ये आलेलो आहोत, टच्या पॉइंटला, आणि या पॉइंटला हा सेड घेऊन पुढे या सेडचे डबल क्रोशे टाकायचे आहेत. नंतर या पॉइंटपर्यंत पुढे ग्रीन सेड घ्यायचा आहे. हा जो ग्रीन सेड घेतलेला आहे आपण तो या पॉइंटपर्यंत ग्रीन सेड टाकायचा आहे आपल्याला.
1 2 3 4 5 6 7 ग्रीन शेड के डबल क्रोशे टाकून घेऊयात आपण या पॉइंट पासून। हे पहा फ्रेंड, आता आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपले 7 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत। या पॉइंटला या शेडचे 2 डबल क्रोशे टाकायचे आहेत। पुढे ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे, नंतर हा जो पॉइंट आहे ग्रीन शेडचा तो जसा आहे तसा टाकायचा आहे। पुढे उलण चेंज करायचे आहे आणि आता आपण अ मध्ये आहोत, तर अ चा हा जो पॉइंट आहे तो 2 पॉइंट टाकायचे आहेत या शेडचे। पुढे ग्रीन शेडची उलण घ्यायचे आहे। ग्रीन शेडची उलण आपल्याला 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत ग्रीन शेडचे या पॉइंटला। टाकून झालेले आहेत आपले 3 डबल क्रोचे। नंतर पुढे उलण चेंज करायचे आहे। नंतर या पॉइंटला 2 डबल क्रोचे टाकायचे आहेत या उलणचे। नंतर ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे। नंतर इथून पुढे जशी स्टेप आहे तसं टाकत जायचं आहे आपल्याला पुढे स्वस्तिक। आपण जसे मागे जशी स्टेप टाकली होती तशी स्टेप या पॉइंटला, जशी स्टेप टाकलेली आहे तशी स्टेप या पॉइंटला टाकायची आहे। टाकून घेऊयात फ्रेंड। आपला हा जो राऊंड आहे तो या पॉइंटला कंप्लीट होईल पुढे, नंतर पुढच्या राऊंडमध्ये जाऊयात आपण। पहा फ्रेंड, आपला हा 4 राऊंड या पॉइंटला कंप्लीट होत, सॉरी 7 राऊंड कंप्लीट होत आहे। आपला 7 राऊंड जो स्टार्ट झालेला होता तो या पॉइंटला कंप्लीट होत आलेला आहे। या पॉइंटपर्यंत येऊयात आणि नंतर पुढच्या राऊंडमध्ये जाऊयात। पहा फ्रेंड, आत्ता आपण 8 राऊंडमध्ये आहोत। 8वा राऊंड आहे आपला हा आणि या पॉईंटपासून ते हा जो पॉईंट आहे ग्रीन शेडच्या उलणचा या पॉईंटपर्यंत जशी टेप आहे तशी टाकायची आहे। टाकून घेऊया। पहा आपण ग्रीन शेडपर्यंत आलेलो आहोत या पॉईंटपर्यंत। आता आपल्याला हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत ग्रीन शेडनी काम करत यायचं आहे। 2 2 4 5 6 7 8 9 10 11 10 10 पर्यंत आपल्याला ग्रीन शेडचं काम करायचं आहे। या पॉइंट त्या पॉइंटपर्यंत येऊयात। या पॉइंटपर्यंत ही जी लाईन आहे या लाईनच्या या पॉइंटपर्यंत यायचं आहे। करून घेऊयात या पॉइंटला। हे 2 डबल क्रोचे घ्यायचे आहेत या पॉइंटचे आणि नंतर पुढे उलणचा कलर चेंज करायचा आहे। पुढे आपल्याला या 2 पॉइंट, हे जे 2 डबल क्रोचे आहेत या पॉइंटपर्यंत ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे। ग्रीन शेडचे टप्पे टाकायचे आहेत त्या पॉइंटपर्यंत। ग्रीन शेडचे 1 2 3 4 5 6 7 8 टप्पे होतील। 8 डबल क्रोशे टाकायचे आहेत आपल्याला या पॉइंटला। टाकून घेऊयात। आपण या पॉइंटला आत्ता आलेलो आहोत आणि या पॉइंटला या शेडचे 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। नंतर पुढे जशी टेप आहे तशीच घ्यायची आहे।
ग्रीन शेड ची पुढची जी स्टेप आहे ती या पॉइंटपर्यंत या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत जशी आहे तशी टाकायची आहे. टाकून घेऊयात. हे पहा आत्ता आपण या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत आलेला आहोत आणि या पॉइंटला ग्रीन शेडचे 2 डबल क्रोशे टाकायचे आहेत. आपण क मध्ये आलेला आहोत आत्ता आणि या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. हा जो शेड आहे हा या पॉइंटला थ्री डबल क्रोशे झालेले आहेत आपले. हा 4 डबल क्रोशे आणखीन 1 डबल क्रोशे वाढवायचा आहे आपल्याला या पॉइंटला. सॉरी या ठिकाणी 1 पॉइंट राहत आहे. नंतर पुढे ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे आपल्याला या पॉइंटला. नंतर जशी टेप आहे तशी टाकायची आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी जसं आपण केलं तसं त्या ठिकाणीही करायचं आहे. या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. या पॉइंटलाही उलनचा कलर चेंज करायचा आहे. या पॉइंटलाही उलनचा कलर चेंज करायचा आहे. सॉरी राईट. पुढे आपल्याला हा जो शेड आहे तो या पॉइंटपर्यंत घ्यायचा आहे आणि पुढची ही जी टेप आहे या पॉइंटपर्यंत जशी आहे तशी टाकायची आहे. या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत करून घेऊयात. या पॉइंटपर्यंत आपण आलेला आहोत आणि या पॉइंटला ग्रीन शेडचा ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे. हा जो पॉइंट या पॉइंटपासून पुढे आत्ता आपण हा जो ग्रीन शेड आहे तो या पॉइंटपर्यंत टाकत येऊयात. या पॉइंटपर्यंत पहा फ्रेंड या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत ग्रीन शेडचे 2 डबल क्रोशे घेतलेले आहेत. नंतर उलनचा कलर चेंज केलेला आहे. नंतर पुढे आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत या पॉइंटला. या राऊंडला आपला हा 8 राऊंड आहे, 8वा राऊंड आहे. नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे. नंतर पुढे ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे आणि जशी स्टेप आहे त्याप्रमाणे जायचं आहे. इथून पुढे जशी स्टेप आहे तसं टाकत या पॉइंटपर्यंत येऊयात आपण. हे पहा आपण या पॉइंटला आलेला आहोत आणि आपल्याला या पॉइंटपर्यंत हा हाच शेड वापरायचा आहे. उलनचा जो आहे तोच घ्यायचा आहे या पॉइंटपर्यंत.
या पॉइंट पर्यंत करून घेऊयात। हे पहा, आता आपण या पॉइंटला लिहिला होता आणि या पॉइंटला उलंता कलर चेंज करून हे जे दोन पॉइंट आहेत ते टाकायचे आहेत ग्रीन शेडचे। टू डबल क्रोचे टाकलेले आहेत आपण या पॉइंटला आणि या पॉइंटला वन डबल क्रोचा घ्यायचा आहे पुढे शेड बदलून। नंतर पुढे ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे। पुढे आपल्याला या पॉइंट पर्यंत ग्रीन शेडची उलण टाकायची आहे। या पॉइंट पर्यंत येऊयात आपण। हे पहा, या पॉइंटला आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी उलनचा कलर चेंज केलेला आहे या पॉइंटला। पुढची स्टेप जशी आहे तशी घेतलेली आहे। आता आपल्याला ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे या पॉइंटला। या पॉइंटला ग्रीन शेडच्या उलनचे दोन टू डबल क्रोचे सॉरी थ्री डबल क्रोचे टाकायचे आहेत या पॉइंटला ग्रीन शेडचे। थ्री डबल क्रोचे घेतलेले आहेत या पॉइंटला ग्रीन शेडचे। नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे। उलनचा कलर चेंज झाल्यानंतर या पॉइंटला थ्री डबल क्रोशे घेतलेले आहेत आपण सॉरी टू डबल क्रोशे या शेडचे। आणखीन एक डबल क्रोशा वाढवलेला आहे या पॉइंटला। टू डबल क्रोशे टाकलेले आहेत या पॉइंटला। नंतर ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे आपल्याला। ग्रीन शेडच्या उलणचे आपल्याला वन टू थ्री फोर फाय फाय डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला। टाकून घेऊयात या पॉइंटला। ग्रीन शेडचे सिक्स डबल क्रोशे घेतलेले आहेत या पॉइंटला आणि नंतर पुढे उलनचा कलर चेंज करून थ्री डबल क्रोशा आणि फोर डबल क्रोशा। नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला। नंतर पुढे या पॉइंट पर्यंत टू डबल क्रोशे सॉरी थ्री डबल क्रोचे झालेले आहेत आपले या पॉइंटला। नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे। नंतर पुढे टू डबल क्रोचे या शेडचे। नंतर उलनचा कलर चेंज करून झाले।
सॉरी, या ठिकाणी आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे। सॉरी, या ठिकाणी ग्रीन शेड उलन का टप्पा, हा जो टप्पा आहे ग्रीन शेडचा, तो या पॉइंटपर्यंत घेऊयात। नंतर उलनचा कलर चेंज करूयात या पॉइंटला। टू डबल क्रोशा, हे रॉन्ग झालेलं आहे। या पॉइंट लावल्यानंतर कलर चेंज करूयात आपण। नंतर ग्रीन शेडची उलन घेऊयात। ग्रीन शेडची उलन, उलनचा जो टप्पा आहे तो या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला। आणि या पॉइंटला टू डबल क्रोशे टाकायचे आहेत या शेडचे। नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे। नंतर ग्रीन शेडचे पुढची जी स्टेप आहे ती आपण सुरुवातीला जशी टाकली तशी टाकायची आहे या पॉइंटला। इथून पुढे स्वस्तिकची टेप येणार आहे पुढे, जसे आपण या ठिकाणी टाकली तोच प्रकार या पॉइंटला करायचा आहे। आत्ता या पॉइंटला उलनचा कलर चेंज करूयात। पुढे आपल्याला आत्ता आपण या पॉइंटपर्यंत जशी टेप आहे तशी टाकून घेऊयात या पॉइंटपर्यंत।
हे पाँच फ्रेंड आत्तापन या पॉइंटला लिहिले आहोत आणि आपल्याला या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत ग्रीन शेडची उलण घ्यायची आहे। तशी आपण स्वस्तिकची पहिली स्टेप टाकली, तशी थिकही पण टाकून घ्यायची आहे। आत्ता आपण हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट हे दोन डबल क्रोशे तोडून या पॉइंटपर्यंत ग्रीन शेडची उलण टाकून घेऊयात, ग्रीन शेडची डबल क्रोचे टाकून घेऊयात। हे पहा आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला उलणचा कलर चेंज करायचा आहे। आणि हे दोन पॉइंट घ्यायचे आहेत, या पॉइंटलाही उलणचा कलर चेंज करायचा आहे। नंतर आपल्याला 8 डबल क्रोशे टाकायचे आहेत ग्रीन शेडचे। आपण 8 डबल क्रोशे टाकून घेऊयात ग्रीन शेडचे या पॉइंटपर्यंत। हे पण आपले 8 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत या पॉइंटला, आणि उलनचा कलर चेंज करायचा आहे। या पॉइंटला 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत या उलनचे। नंतर उलनचा कलर चेंज करून पुढची जशी टेप आहे तशी टाकायची आहे। हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण, जशी टेप आहे त्याप्रमाणे टाकून या ठिकाणी उलणचा कलर चेंज करायचा आहे। या पॉइंटलाही उलणचा कलर चेंज करायचा आहे। या पॉइंटलाही उलणचा कलर चेंज करायचा आहे। या पॉइंटलाही उलणचा कलर चेंज करून पुढे ग्रीन शेडची या पॉइंटपर्यंत येऊयात आपण, ग्रीन शेडची उलणचे डबल क्रोशे टाकत। नंतर पुढे जाऊयात फ्रेंड, हे जे डबल क्रोशे आहेत ते या पॉइंटला कंप्लीट होत आहेत। आणि हा आपला 8 राऊंड आहे, 8वा राऊंड आहे, आणि या पॉइंटला कंप्लीट या भागात 8 राऊंडपर्यंत दाखवणं शक्य आहे। आपण या भागात 2 राऊंड पाहिलेले आहेत, 7 आणि 8। पुढच्या भागात पाहूयात। आत्ता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला कंप्लीट करून घेऊयात आणि नंतर पुढच्या भागात पुढचं पाहूयात। भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत बाय, थँक्यू।